पण हो जो इश्यू असलेलो आमचं फिशरमॅनचं स्पेशली देस्तेरू फिशरमॅन असोसिएशनचं हो लाँग पेंडिंग इश्यू असलेलो कितलीशे मोर देन म्हाका दिसता 2 वर्सां झाली हो पेंडींग असलेलो इश्यू जर JSW फाउंडेशनान हो इनिशिएटीव घेतलेलो एट द रिक्वेस्ट ऑफ आमच्या देस्तेरू फिशरमॅन असोसिएशनाचे आणि त्यांच्यानी हे डिस्ट्रिब्युशन करपाक लागून काही कारणाक लागून ते पेंडींग असलेले बट आयज 2 वर्सां उपरांत जे पेंडींग असल्या कारणान तेजो आतां फुडाकार घेवन हांव आमच्या ऑथॉरिटी कडेन उलोवन सगळ्यां कडेन हे करून आयज ते आम्ही डिस्ट्रिब्युशन झालेले असा आयज आमचे नुस्तेकार भाव असा ते दर्यान वयताले ते मोटर घर असा तेजे असोसिएशन नावा दिले त्या प्रमाणे झालेले आहे आणि डिस्ट्रिब्युशन झालेले असा 32 त्यांना आमच्या ते खूप त्रास जाता मोटर जेव्हा बाहेर होता इंजिन बंद पडता त्यांना खूप त्रास असे जो घडताले JSW मोटर मिळणा ते माझ्या खातीर झालेले आहे त्याका लागून आज देव बरे करू म्हणतात आणि कॅप्टन अनुराग सर चेअरमॅन असा आपका भी धन्यवाद सर आपने भी त्रास काटला जो दर्यान वचून सगळ्या जगाचे लोक मोटर घेऊन पावयता आपने तमन्ना परे करे सक्सेसफुल मोटर मशीन बाहेर आणि तो रिक्वेस्ट असता आमच्या कंपनीन JSW फाउंडेशन जी मेन कंपनी असा CSR ऍक्टिव्हिटी असा ती लोकांकडे असा तो युटिलाइज करतो त्या खातीर बरेचसे प्रोजेक्ट आम्ही केलेले असा की आम्ही घेत आलेले तालुक्याच्या लोकांना लागून तुम्ही कितलेसे प्रोजेक्ट आम्ही सांगपासारखे असा लोकांना लागून तो फायदा जावचो बेनिफिट जावचो ओडली अंगणवाडी जी भुरग्यां खातीर बाकीच्या कंपनी कडे JSW फाउंडेशन हे इनिशिएटिव्ह तसेच आमचा स्कूल कॉलेज असा तांका डोनेशन दिले असा मोटर हांव ओगी रावपाचो ना आणि तुमका हे लोकांक लागून जो फंड असा तो लोकांक युटिलाइज करपाक लागून हांव तुमच्या फाटल्यान लागून लोकांक हो बेनिफीट दिवपाक लागून हांव इनिशिएटिव्ह घेतलो त्याच प्रमाणे हांवें JSW फाउंडेशनाक बाकीच्यो रिक्वेस्ट केलेले आसा वालोर दिता कॅप्टन अनुराग त्यांच्या आख्या टिमीन त्यांच्यानी एक बरो इनिशिएटिव्ह घेतला आमच्या मुरमगाव खुबशे लोकांक त्यांचं हेल्प जाता ते मागीर अंगणवाडीन असू बाकीचे मागीर आमचे हे असू आमचे क्लिनिंग ड्रायव्ह असू हे सगळे स्वच्छ भारत अभियान असू त्याच्या भितरूय त्यांची एक गाडी पहिली चलताली मुरमगावान आता ती वास्को चलता त्यांना हांवें रिक्वेस्ट केला की एक आणि एक आमच्या मुरमगावानूय स्टार्ट करची म्हणून जे कंपनी आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन त्यांना डायरेक्ट अप्रोच झालेला असा त्यांच्या कडे उलोवप केलेले असा त्यांना सांगलेले असा की बेगीनच्या बेगीन हो फंड जो असा तो तुम्ही युटिलाइज करा म्हणून ते जर करना एक सर्टन टायमा भितर एक फुडल्या 6 महिन्या भितर ते करना तर फुडली मागीर एक्शन घेवपाची तेंच्या कडेन कसली एक्शन घेवपाची ती आम्ही फुडें घेतले आणि म्हाका पूर्ण खात्री असा CM-चे आणि गव्हर्मेंटाचे जो त्यांच्यानी सांगलेलं असा हो फंड जो युटिलाइज जाऊन गेला लोकांक लागून हो फुडें हे 6 महिन्या उपरांत सगळी कंपनी हो फंड युटिलाइज करतलो आम्ही कोणाकडून ह्या बाबतीत उभी रावपाचे ना तसेच बाकीच्या कंपनी पण सांगता की बाबा बेगीनच्या बेगीन आमच्या लोकांक लागून मुरमगावच्या लोकांक लागून तुमचा पुढाकार घेवचो पडटलो हो फंड युटिलाइज करचो पडटलो आणि हांव हे करून घेतलो लोकांक लागून तुमचेच सांगपाक सोदता परत एकदा आयज हांव फिशरमॅन आमच्या देस्तेरू फिशरमॅनाच्या तोंडाचेर एक खुशाल पळयता हांव ते कितले खूश आसा मनानसून कित्याक इतलो लाँग पेंडींग इश्यू त्यांचो आयज सॉर्ट आउट झालो आणि त्यांना आयज ते मोटर मेळ्ळे तेज्या लागून परत एकदा सगळे आमच्या असोसिएशनाक हांव देव बरें करतां तालुकानी तशीच असा स्थिती नुस्तेकार भाव असा ते दर्यान वयता ते मोटर घर असा मोटर आमच्या आता सध्या पन्ने झालेले आहे आणि सारखे चालना त्यांना गुड जॉब आमका ते खूप त्रास जाता मोटर जेव्हा बाहेर होता इंजिन बंद पडता त्यांना खूप त्रास असे जर घडताले आमका मोटर मेळटा ते ताज्या खातीर झालेले आहे ताका लागून आमचे देव बरे करू म्हणतात आणि कॅप्टन अनुराग सर आपका भी धन्यवाद सर आपने भी जो हम लोग का सपना देखा था कि हम लोग को मोटर मिल जाएगा वो आपने तमन्ना पूरी की तो आप सगळ्या लागे मांगता की सगळे जण उभे राहून आल्या वाजो पाहिजे आणि मोटर मेळटा ते ताज्या खातीर झालेले आहे ताका लागून आमचे देव बरे करू म्हणतात आणि कॅप्टन अनुराग सर
खुबसे एक्टिविटीज जाताले बट काही लाईनांक लागून जेव्हा मायनिंग बंद झालं गोयात 2012 त्यांना खरं तर बिझनेस कमी झाला मोटर मशीन बाहेर वचपा डिस्कशन झालेलं असं आणि तो रिक्वेस्ट सांगला तरी आमच्या कंपनीच्या साईडीसून जेएसडब्ल्यू फाउंडेशन जी मेन कंपनी असा जी सीएसआर ऍक्टिव्हिटी जी असा ती लोकांकडे असा आणि त्या खातीर बरेचसे प्रोजेक्ट आम्ही घेतलेले असा किंवा आम्ही घेत आयल्या आणि अजून कितलेशे प्रोजेक्ट आम्ही सांगपासारखे असा जसे की कंपनी आमच्या व्हडली अंगणवाडी भुरग्यां खातीर बांगवाडी म्हणटा पळय ती पाळून दिली आसा तशेंच लांबा स्कूल कॉलेजीस आसा तांकां भरपूर डोनेशन दिल्ले आसा ते बांदपा खातीर पोर्ट के पास में We are having a fishing pool pond of system here only, जो बहुत अंदर नहीं जा सकते हैं तो बड़े फिशिंग के लिए आप मोटर में से घुसी somebody अगर यहाँ पे इंटरेस्टेड है उस स्कीम में भी मतलब उस तरह से जैसे होती है और गोवा में भी वो लाभदायक हो सकती है तो द कम्युनिटी कैन हमारे वहाँ जाके स्टडी कर सकते हैं जयगढ़ बस 5-6 घंटे का दूरी है एंड इफ वो अच्छा है तो वो हमने प्रोजेक्ट बहुत सालों से कर रहे हैं तो उसको भी अगर तो दैट विल बी सस्टेनेबल लॉन्ग टर्म होता है कोई भी चीज़ काम ऐसा करना चाहिए जो इम्पैक्ट करे सोसाइटी को लॉन्ग टर्म के लिए सो उसके लिए वी हैव बीन ऑलवेज बीन देयर एंड आई जस्ट बिलीव इट इज वी कॉल इट बेटर एवरी डे हम रोज कुछ अच्छा काम करें ये हमारा वहाँ पर स्लोगन होता है तो दैट इज़ फॉर वर्क दैट इज़ फॉर एफिशिएंसी दैट इज़ फॉर पीपल वेलफेयर दैट इज़ फॉर एवरीथिंग वी विल लाइक टू कंटिन्यू आवर जर्नी ऑफ सपोर्टिंग द कम्युनिटी एंड यस एंड वी ऑल सीक योर कोऑपरेशन थैंक यू ईच मोटर इज अबाउट 1.5 लाख हांव एक मेंबर जावन आसा डिस्ट्रिक्ट फिशरमॅन तर आयज आमचे सरान अंकल आमोणकर आमचो ऑनरेबल MLA हाणें जें काम केलां पळय एक्चुली लास्ट 3 वर्सांच्यान आमी आतां हें धांवपळ करता मोटरा खातीर पूण हें मोटर कांय कारणा खातीर म्हणजे तें आनीक खंय पावलें पूण हांव तो खबर ना कशें कितें सांगपाचें तें पूण सरांक जेन्ना कळ्ळें की अशें कितें जालां आमच्या हक्काचें तें आनीक खंय जालां सरान इनिशिएटिव घेतलें आनी जें आमच्या हक्काचें तें आमकांच दिलें सरान आनी आयज जें खबर आसा आमची इतलें आमी आतां इतले उपकाराक मागता की असलो MLA एक्चुली खूब पयलीं आमकां मेळोंक जातलो जे सराचे आमी देव चडान चड देव बरें करूं म्हणटा तो आमी देस्तरो फिशरमॅन एसोसिएशन हा सर तुमकां आभारी आसा सर आमी सगळे आमी तुमच्या उपकाराक आसा सर आमी तुमच्या वांगडा थँक्यू